रामदास कांबळे यांच्या आंदोलनामुळे व मानसे हॉस्पिटल गैरकारभारामुळे शासकीय योजना जिल्हा प्रशासनाने काढून घेतली आहे. पाहूया बातमी सविस्तर. पळशी तालुका खंडाळा येथील ज्योती पाटणे अपेंडिक्सचे ऑपरेशन न करता नुसत्या मलमपट्टी करून महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बसून पैसे लाटले या गैरकारभारामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तगादा लावल्याने अखेर या हॉस्पिटलमधील योजना बंद केली. तरी सखोल चौकशी करून त्यांची सनद रद्द करावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे कांबळे यांनी म्हणलेले आहे. खंडाळा तालुक्यामध्ये खंडाळा येथे असणारं डॉक्टर धमाळ दाम्पत्याचं मानसी हॉस्पिटल हे आपणा सर्वांना चांगलंच परिचित आहे. जून 2020 याच मानसी हॉस्पिटलमध्ये ही जी मुलगी आहे ज्योती पाटणे, या मुलीचं अपेंडिक्सचं ऑपरेशन न करता तिच्या पोटाला पट्ट्या लावून तिचं ऑपरेशन केल्याचा खोटा बनाव करून या मानसी हॉस्पिटलच्या डॉक्टर धमाळ दाम्पत्यानं महात्मा फुले जनआरोग्य योजना की या योजनेचा खऱ्या अर्थानं गोरगरिबांना आर्थिक फायदा व्हावा, रुग्णांना या योजनेचा फायदा मिळावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनानं ही जी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा या धमाळ दाम्पत्यानं पूर्णपणे फायदा उचललेला आहे. या मुलीचं कोणतंही ऑपरेशन न करता ऑपरेशन केल्याचा खोटा बनाव करून शासनाला त्याबरोबर या मुलीला या मुलीच्या पालकांची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे. आज आपण पाहतो की पूर्ण महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये कोरोनाग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असताना ज्या डॉक्टरांकडे आपण देव माणूस म्हणून पाहतो, असा डॉक्टरी पेशाला कायमा फासण्याचं काम या मानसी हॉस्पिटलच्या धमाळ दाम्पत्याने केलेलं आहे. या संदर्भामध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना न्याय मागण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं होतं. डिसेंबर 2020 जिल्हा देखरेख समिती व जिल्हा तक्रार निवारण समितीसमोर जिल्हाधिकारी दालना कार्यालयामध्ये आम्ही या संदर्भामध्ये डॉक्टरांनी जो ऑपरेशन न करतासुद्धा ऑपरेशन कशा पद्धतीनं दाखवलेलं आहे याचा पर्दाफाश आम्ही जिल्हाधिकारी साहेबांसमोर त्या कमिटीसमोर आम्ही तो पर्दाफाश केलेला आहे. मी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांचं मनपूर्वक आभार मानणार आहे, कारण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून बोगस ऑपरेशन दाखवणारे, शासनाची फसवणूक करणारे हे जे मानसी हॉस्पिटल आहे, या मानसी हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून सस्पेंड करण्यात आलेलं आहे. त्यांना या योजनेतून हे हॉस्पिटल बाहेर काढण्यात आलेलं आहे. मी या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री महोदयांना या ठिकाणावरून त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय की डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारं हे जे धमाळ दाम्पत्य आहे की कोणत्याही पद्धतीचं ऑपरेशन न करता ऑपरेशन केल्याचा बनाव करून शासनाची आणि रुग्णाची फसवणूक करणारं हे धमाळ दाम्पत्य आहे. ह्या दाम्पत्याची वैद्यकीय सनद तात्काळ रद्द करण्यात यावी. या डॉक्टर दाम्पत्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा की जेणेकरून डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारं काम इथून पुढे होणार नाही. या पद्धतीनं स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष जोपर्यंत या हॉस्पिटलवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा गप्प बसणार नाही. मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे प्रशासनाला की असं जे कृष्णवर्णी जे कृत्य आहे ह्या कृत्याला आपण लागलीच लगाम घालावा. अशा पद्धतीचं कृत्य भविष्यामध्ये ज्यांना आपण देव मानतो अशा डॉक्टरकडून होऊ नये. डॉक्टरी पेशाला काळीमा फसणाऱ्या या धमाळ दाम्पत्यावर तात्काळ कारवाई व्हावी ही मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना मागणी करतोय.
जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र।